हाय फ्रेंड्स आज आपण अशा प्रकारचं टेबल मॅट पाहूयात आणि नंतर अशा प्रकारचं प्लांटर बघूयात आणि एक ड्रीम कॅचर बनवलेलं आहे ज्यूटचं तर ते पाहूयात आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण दोन वुडन रिंग घेतलेले आहेत आणि याला ज्यूट लावून घेणार आहे सुरुवातीला आणि शेवटी आपण फेविकॉल लावलेला आहे नंतर नुसतं टाय केलेलं आहे अगदी इझी आहे हे करणं मी शेवटीला फेविकॉल लावून घेतला आहे आणि एकदम पॅक करून घेतलेलं आहे नंतर मी ह्या बांबू स्टिक घेतलेल्या आहेत अगदी कुल्फीच्या काड्या जरी वापरल्या तरी चालतील आणि एक साईज घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार ते कट करून घेतलेलं आहे इथे माझ्या स्टिकला जॉईंट बसलेला आहे तेवढी ज्यूट माझ्याकडे मोठी नव्हती जॉईंट आला तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि एंडला पण मी फेविकॉल लावलेला आहे ही मी दुसरी रिंग घेतलेली आहे आणि त्याची क्लिप काढून घेतलेली आहे व तिथे फेड बॉन्ड लावलेला आहे आणि मास्किंग टेप अशा प्रकारे दोन्ही रिंग्स तयार आहेत आता याच्यावर मी त्या ज्या बनवून घेतलेल्या स्टिक्स आहेत ते लावत ला आहे या पॅक बसण्यासाठी मी इथे सुतळीने त्याला एकदम टाईट करून घेतलेला आहे तुम्ही अगदी अशीही ठेवली आणि अशी दोन सुतळ्या लावून हँग केलं तरी छान दिसेल मी इथे दोन्ही जॉईंट करून घेणार आहेत रिंग्स आणि मग त्या टाय करणार आहे इथे मी एक वेगळ्या प्रकारची विन घेतलेली आहे मधल्या दोन ॲज इट इज ठेवलेल्या आहेत आणि साईडच्या एकमेकांमध्ये गुंतून खालून मी दोरी काढलेली आहे आणि विण तयार केलेली आहे ही ही अगदी सोपी विण आहे अशा प्रकारे आपण प्लांटर बनवत आहोत तर आता मी ही जे कंटेनर आहे त्याचं बॉटम थोडं लहान आहे आणि टॉप थोडं मोठा असल्यामुळे स्टिक्समध्ये गॅप राहतो पण ह्या आईस्क्रीमच्या काड्या मी एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या चिटकवत आहे हा थोडा गॅप दिसू नये म्हणून मी याला कलरिंग करणार आहे तुम्ही आहे तसं ठेवू शकता किंवा तुम्ही ब्लॅक किंवा ब्राऊन कलरने कलर करू शकता मी इथे स्वतः ब्र बर्न्ट कलर वापरलेला आहे असंही कंटेनर छान दिसतंय तुम्ही असंही ठेवलं चालेल याचा असा लुक दिसतो ॲज इट इज ठेवल्यावर आता मी याला कलरिंग करत आहे हे अगदी वेगळ्या प्रकारचं प्लांटर तयार झालं आहे आता मी ड्रीम कॅचर बनवणार आहे तर सुरुवातीला मी मेटल रिंग घेतलेली आहे आणि ते मी सुतळी वापरलेली आहे एकदम बारीक अशी सुतरी घेतलेली आहे आणि याची थोडी केसर जास्त असल्यामुळे मी याला थोडंसं झाळून पण घेणार आहे जसं की मी सांगितलं सुरुवातीला आणि शेवटीला फक्त फेबॉन्ड लावायची गरज आहे पूर्णही अशीच गुंडाळून घेतलेली आहे आता ही झाळून घेऊन नंतर ना मी इथे पांढऱ्या कलरचा लोकर वापरलेली आहे त्याने एकदम टाय टाईट केलेलं आहे ते आणि नंतर एक अंदाजे अशी दोरी घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे गोल्डन कलरचे मॅट फिनिशचे मी मणी घेतलेले आहे आणि ते एक एक करून असे ॲड करत गेलेले आहे ओवून घेतलेत आणि एक स्पेसिफिक अंतर साधारण दोन इंच अंतर मी या रिंगला मोजून घेतलेलं होतं आणि ते मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी ते पूर्ण दोरी त्याच्यातनं घालून काढत आहे आणि अशा प्रकारे ते टाईट करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी एकदम टाईट बांधलेलं आहे मणी सेंटरला घेत घेत आहे पण तो मोणी सारखा मूव्ह होतो अशाच प्रकारे पूर्ण रिंगला तुम्ही पूर्ण रिंग तयार करून घ्यायची आहे एक स्पेसिफिक अंतरमुळे ते एकदम छान दिसतं सगळ्यात मी समानच अंतर ठेवलेलं आहे अशा प्रकारे ही रिंग तयार आहे नंतर ना मी आता आतली विंग घेणार आहे तुम्ही पाहू शकता मनी थोडे मऊ होतात त्यामुळे ते ऍडजस्ट करून घ्यायचे आवडीनुसार कमी जास्त मनी ऍड करू शकता ऍक्च्युली हे डीम कॅचर बनवायला खूप सोपं आहे आणि एकदम छान दिसतं ते फक्त याला ओळ द्यावी लागते जेणेकरून ह्याचा फुलाचा शेप होईल अशा प्रकारे मी ओढ देऊन हे रिम कॅचर तयार करून घेतलं आहे आता मी आतली बॅ बाजू आहे एकदम पॅक करून घेणार आहे जेणेकरून ते निसटू नये अशा प्रकारे मी ते एकदम टाईट करून घेत आहे आता मधला जो स्पेस रिकामा राहिलेला आहे तिथे मी एक फ्लावर बनवणार आहे त्याच्यासाठी मी सहा मणी ओवून घेतलेले आहेत आणि शेवटच्या मनात परत एकदा सुई इन्सर्ट केलेली आहे की लगेच आपलं फूल तयार होतं अशा प्रकारे फूल तयार झालेलं आहे आता मी हे साईडला च्या लोकरीला पॅक करून घेणार आहे जेणेकरून ते हलवू नये हे अशा प्रकारे मी साईडच्या ह्याच्यात दोन तीन ठिकाणी पॅक करून घेतलेला आहे थोडं प्रेस केल्यामुळे ते एक सारखं एका जागेवर राहील किंवा तुम्ही सेंटरला एकदम मोठा मनी जरी लावला तरी चालेल आता मी खाली इथे ज्यूट टाय करत आहे अगदी दोन पदरी ज्यूट घेतलेली आहे मी आणि मी इथे अल्टरनेट कलर वापरणार आहे जेणेकरून पांढरा आणि रोप तुम्ही इथे रेडीमेड गोंडे पण लावू शकता मला इथे थोडासा डिसेंट लुक द्यायचा असल्यामुळे मी जास्त असं कलर्स वापरलेले नाही आहे त्याला अगदी सोप सोबर असे कलर वापरलेले आहेत आता मी याच्यावर येलो आणि रेड कलरचे पॉम चिटकून घेणार आहेत तुम्ही फ्लावर्स पण चिटकू शकता जे फोम फ्लावर्स येतात ते पण छान दिसतात अशा प्रकारे हे पम्पम लावून झालेले आहेत ला आता आपण नेक्स्ट व्हिडिओकडे वळूयात तर सुरुवातीला एक ज्यूत ब्रेड घेतलेली आहे आणि कॉटन रोप हे दोन्ही एकमेकांना स्टिक करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण चकली करतो त्याप्रमाणे आपण ह्या एकमेकांना असं कंटिन्युअस चिटकून घ्यायचं आहे कंटिन्युअस फेबॉन्ड लावून घ्यावा लागतो याला तुमच्याकडे एवढी जाड कॉटन रोप नसेल तर तुम्ही एकदम बारीक अशा कॉटन रोपचे वेणी पण बनवून घेऊ शकता आणि तेही लावू शकता अगदी सोप्पं आणि सुंदर हे आहे बनवायला पण सोप्पं आणि सु दिसायला सुंदर तुम्ही पाहू शकता शेवटी मी थोडंसं ज्यूट ब्रेड जास्त ठेवलेली आहे आणि ती चिटकून घेतलेली आहे अशा प्रकारे हे फायनली तयार आहे आता मी याला स्टिच करणार आहे एकदम थोडा वेळ ड्राय व्हायला वेळ दिला मी आणि नंतर मी फायनली याला स्टिच करून घेत आहे बॅकसाईडने म्हणजे तुम्ही रफ यूज जरी केला याचा तरी काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही हॉटपॅन वगैरे जरी याच्यावर ठेवले तरी काही प्रॉब्लेम येत नाही हे अशा प्रकारे स्टिच करून तयार आहे थँक्यू